हॅलो एवरीवन इन टुडेज फिजिक्स क्लास वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन मोशन मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोशनचे जे टाईप्स आहेत त्यावर डिस्कस करणार आहोत पण आपला फर्स्ट टॉपिक आहे आजचा फर्स्ट टॉपिक आहे so, मोशन सो लेट सी वॉट इज अ मोशन सी मोशन म्हणजे काय कार सपोज अ कार इज ॲट रेस्ट वॉट इज अ रेस्ट पोजिशन रेस्ट मीन्स सपोज एखादी कार किंवा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे म्हणजे तो कॉन्स्टंट आहे तो मूव करत नाही आहे त्याला आपण म्हणणार रेस्ट ऑब्जेक्ट इज इन रेस्ट ऑर कार इज इन रेस्ट बट आता तो मोशनमध्ये आहे मूवमेंट करतो आहे म्हणजे तो त्याची इनिशियल पोझिशन चेंज करतो है। सपोज कार इथे उभी आहे ही तिची इनिशियल पोझिशन झाली ए ती पहिली रेस्टमध्ये आता ती मू करून तिची जागा चेंज करणार आहे सपोज या जागेवरून कार मू करून इकडे येणार आहे म्हणजे ही झाली तिची फायनल पॉईंट फायनल पोजिशन बी या कंडिशनलाच म्हटलं जातं ऑब्जेक्ट इज इन मोशन तर काय आहे मोशन म्हणजे वेन एन ऑब्जेक्ट इज इन मोशन वेन इट कंटिन्युअसली चेंजेस इट्स पोझिशन बेस्ड ऑन रेफरन्स पॉईंट अँड ॲज ऑब्झर्व बाय पर्सन ऑन अ डिव्हाइस रेफरन्स पॉईंट ऑर इनिशियल पॉईंट एखाद्या ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट इनिशियल पॉईंटवरून त्याची पोझिशन चेंज करून कुठल्या तरी एका फायनल पॉईंटला जावं जातोय तो म्हणजे तो कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करतोय त्या स्टेटला आपण म्हणणार आहे ऑब्जेक्ट इज इन मोशन फॉर एक्झाम्पल अ कार फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस कार एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर मूव करते म्हणजे कार मोशनमध्ये सपोज तुम्ही तुमच्या घरी आहात यू आर इन रेस्ट बट जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये येता म्हणजे तुम्ही तुमची पोझिशन चेंज करता इनिशियल पोझिशन तुमचं घर होतं आणि फायनल पॉईंट काय झालं फायनल पोझिशन काय झाली तुमचं स्कूल झालं म्हणजे इनिशियलपासून फायनल पॉ पॉईंटपर्यंत पोझिशनपर्यंत तुम्ही रेस्टमधून मोशनमध्ये आला म्हणजे तुम्ही so, तुमची पोझिशन चेंज केली सो दिस इज अ मोशन बघा आपण एक्झाम्पल पाहूया त्याचे मोशनचे हे बुकमधले एक्झाम्पल आ आहेत तुम्ही टेक्स्टबुक ओपन करून बघितली तर तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतील काय आहे तर बघा हा बॉल फुटबॉल तो ए पोझिशनवर होता म्हणजे इथे होता जसं ह्या बॉयने त्याला किक केलं त्याची इनिशियल पोजिशन चेंज होऊन तो कुठेतरी फायनल पोझिशनला गेला म्हणजे तो रेस्टमधून कुठे आला मोशनमध्ये टॉप टॉप प्रत्येक वेळी काय करतो आहे त्याची पोझिशन चेंज करतो आहे पहिले तर तो रेस्टमध्ये असेल नंतर तो मोशनमध्ये आला म्हणजे तो कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करतो मोशन ऑफ दिस बॉल ऑर स्टोन अप अँड डाऊन फर्स्टली अप्पर साईडला गेला I आय मीन mean, वरती फेकलं त्याला नंतर तो खाली आला म्हणजे तो त्याची इनिशियल पॉईंट सपोज ही होती आता फायनल पॉईंट पण तीच होणार आहे म्हणजे त्याने त्याची पोझिशन चेंज केली रेस्टमधून तो मोशनमध्ये आला मोशन ऑफ एरोप्लेन एरोप्लेन अगोदर रेस्टमध्ये असेल नंतर ते मोशनमध्ये येईल मोशन ऑफ व्हील बघा पहिले तर रेस्टमध्ये असेल जेव्हा ते मडकी घडवत आहेत नंतर तो काय होईल कंटिन्युअसली व्हील कर रे करती म्हणजे ती काय झाली मोशनमध्ये झाली हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये मोशनचे एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे आपण अजून एक्झाम्पल्स पाहूयात अँड ॲपल फॉलिंग फ्रॉम अ ट्री आता बघा हे ॲपल इथे ह्या ॲपलची पोझिशन इथे दिस इज अ इनिशियल पो पोजिशन और ए पॉईंट आता ॲपल कुठे येते रेस्टमधून अँड ॲपल फॉलिंग फ्रॉम अ ट्री म्हणजे डाऊनवर डायरेक्शनला ते खाली येते म्हणजे त्याची पोजिशन चेंज झाली मोशनमधून रेस्टमधून तो कुठे आला आहे मोशनमध्ये आला आहे त्याने त्याची इनिशियल पोझिशन चेंज करून तो फायनल पॉईंटला आला आहे सपोज ग्राउंडला आला आहे म्हणजे ॲपल काय इज इन मोशन दिस इज अ फर्स्ट एक्झाम्पल पुशिंग अ बॉक्स हा मॅन त्या बॉक्सला पुश करतो आहे पहिले तर तो रेस्टला होता बॉक्स रेस्टमध्ये होता ए पॉईंटला होता जसं मा त्या मॅनने त्याला पुश करायला सुरुवात केली बॉक्स काय करेल डिस्प्लेसमेंट करेल म्हणजे तो त्याची पोजिशन चेंज करेल एवरून तो बी पॉईंटवर येईल दिस इज अ सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट हा बॉय रन करतो आहे रन करतो आहे म्हणजे तो त्याची पोजिशन कंटिन्युअसली चेंज करत राहतो आहे तर मोशन म्हणजेच काय ऑब्जेक्ट कंटिन्युअसली इज पोजिशन फ्रॉम इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट इनिशियल पॉईंटवरून कुठल्या ऑब्जेक्टने त्याची पोजिशन चेंज केली तेव्हा आपण त्याला म्हणतो ऑब्जेक्ट इज इन मोशन म्हणजे हा bon hai, बॉय त्याची पोजिशन कंटिन्युअसली चेंज करतो आहे म्हणजेच बॉय इज इन मोशन मोशन ऑफ दिस स्टोन पहिलं तर काय असेल तो रेस्टमध्ये जस असेल जसं जसं हा बॉय त्याला मूव करेल तो काय होईल मोशनमध्ये येईल नेक्स्ट मार्च पास्ट बाय स्टुडंट ऑन अ स्ट्रेट पाथ आता ह्या स्टुडंट हे स्टुडंट्स लाईनमध्ये एका रोमध्ये चालले आहेत कंटिन्युअसली म्हणजे ते काय आहेत मोशनमध्ये ते कंटिन्युअसली त्यांची पोजिशन चेंज करत आहेत सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ मोशन आय होप स्टुडंट्स तुम्हाला मोशन म्हणजे काय हे कळलं का असेल तर होमवर्कसाठी क्वेश्चन आहे व्हॉट इज अ मोशन फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ मोशन अँड सेकंड क्वेश्चन इज व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ मोशन व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ मोशन तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोशनचे जे खूप टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत